आता पिंपरी चिंचवड मधून एक दिलासादायक बातमी समोर येते ब्रेकिंग न्यूज आहे पिंपरी चिंचवडमध्ये आता कोरोनाबाधित फक्त नऊ रुग्ण राहिले आहेत शहरातील बारा रुग्णांपैकी पहिल्या तीन रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आलाय तसंच पुढील चौदा दिवस त्यांना होम क्वारंटाईन मध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तसंच संपूर्ण शहरामध्ये सहा दिवसांमध्ये कुठलाही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाहीये ही सुखद बाब आहे तर काल दिवसभरात सत्तावीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आले याशिवाय आणखी एकाचा चौदा दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण झालाय आणि त्याचा दुसरा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आलाय तर त्यालाही डिस्चार्ज दिला जाणार आहे ही एक सुखद बातमी पिंपरी चिंचवड मधून इथं फक्त नऊ कोरोना बाधित रुग्ण आहे तर तिघांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते भारतामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढ वाढत असतानाच गेल्या चोवीस तासांमध्ये देशात पंच्याहत्तर नवे रुग्ण सापडलेले आहेत तर आतापर्यंत आठशे चौतीस जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद केंद्रीय मंत्रालयानं केलेली आहे कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ही वीस वर पोहोचली आहे केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव जाणवतोय तर केंद्र सरकारनं यासाठी एका टास्क फोर्सचीही ही स्थापना केलेली आहे आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय कोरोनाचा कहर वाढतच असल्याचं पाहायला मिळते देशात सुद्धा वीस जणांचा बळी गेलेला आहे तर आठशे चौतीस जणांना कोरोना कोरोनाची लागण झाली आहे आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते कोरोना व्हायरसच्या धास्तीनं वृद्ध महिलेनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे कोल्हापूर जवळील इथला हा धक्कादायक प्रकार आहे तीन दिवसांपूर्वी शिय या वृद्ध महिलेनं पंचगंगा नदीमध्ये उडी घेतली होती गुरुवारी संध्याकाळी तिचा मृतदेह सापडलाय मालुताई मावळे आवळे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे तर कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ताज्या घडामोडींसाठी साम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि वर देखील आम्हाला फॉलो करा